नमस्कार, मी डॉक्टर जागृती खरटमल, MD आयुर्वेद. आपणा सर्वांसाठी मी आज माझं नवीन यूट्यूब चॅनल घेऊन येत आहे. या यूट्यूब चॅनलवर आपल्याला आयुर्वेदासंबंधी सर्व माहिती, लहान मुलांचे विकार, लहान मुलांची काळजी कशी घ्यायची, त्यासंबंधी आयुर्वेदामध्ये काय संकल्पना आहेत, त्यासोबतच आयुर्वेदिक पद्धतीने पौष्टिक आहार, या सर्व अनेक गोष्टींच्या संकल्पना तुमच्यासमोर घेऊन येत आहे. नक्कीच माझ्या चॅनलला पाहाल, चॅनलला सबस्क्राईब करा. मी आज तुमच्यासाठी एक स्पेशल रेसिपी घेऊन येत आहे, खरवसाच्या वड्या. आज मला माझ्या दूधवाल्याने 1 लिटर म्हशीचं कच्चं दूध आणून दिलेलं आहे. यामध्ये मी 2 प्रकारे खरवस करणार आहे. या दोन्ही पातेल्यामध्ये एकामध्ये 1/2 आणि एकामध्ये 1/2 लिटर असे 2 भाग केलेले आहेत. एक मी गुळाचा करणार आहे आणि एक साखरेचा खरवस करणार आहे. गुळाच्या खरवसासाठी 1/2 लिटर दूध, यामध्ये 1 कप फुल क्रीम म्हशीचं दूध, 1 कप गूळ, यासोबतच साखरेच्या ह्याच्यासाठी 1 कप दूध, 1 कप बारीक केलेली साखर, त्यासोबतच वेलचीपूड, जायफळ आणि केशर हे आपल्याला सजावटीसाठी लागणार आहे. सर्वप्रथम मी गुळाचं खरवसाची तयारी करते. गूळ हा विरघळून घ्यायचा आहे आपल्याला. मी यामध्ये 1 कप गूळ टाकते आहे, त्यानंतर 1 कप दूध. आता ह्या सर्व मिश्रणाला आपल्याला पूर्णपणे एकजीव करायचे आहे. या दुधामध्ये आपल्याला हा गूळ पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे. दूध गूळ मी बारीक केलेला आहे, तरी पण गूळ विरघळायला थोडासा वेळ लागतो. जवळपास आपला गूळ हा विरघळत आलेला आहे बघा. या गुळाच्या गाठी नाही राहिल्या पाहिजेत, नाहीतर मग त्या खरवसाच्या मध्येच गाठी राहतात आणि खरवसाच्या वड्या नीट पडत नाहीत. आता आपण याला बाजूला ठेवूया. हा साखरेचा खरवस, यासाठी 1 वाटी साखर मी यामध्ये टाकते. पिठी साखर असल्यामुळे हे विरघळायला वेळ, छानसं मिक्स करून घ्यायचं. साखर विरघळलेली आहे, यामध्ये आता आपण वेलची पूड टाकणार आहोत. वेलची पूड आणि हे जायफळ मी थोडं किसून घालणार आहे. मी आता गाळून घेतलेलं आहे, कारण काही वेळेस गुळामध्ये खडे राहतात आणि काही कचरा असेल तर तो या गाळणीतून निघून जाईल. म्हणजे आपल्याला पूर्ण विरघळलेला गुळाचं दूध मिळेल. हा जो गुळाच्या खरवसाचा बॅटर तयार झालेला आहे, ते मी आता दुसऱ्या कुकरच्या भांड्यामध्ये घेत आहे. यामध्ये सुद्धा थोडीशी वेलची पूड आणि जायफळ. शेवटच्या 1-2 काड्या टाकते सजावटीसाठी. आता हे दोन्ही कुकरचे भांडे मी कुकरला लावून घेणार आहे आणि साधारणतः 20 ते 25 मिनटं मी यांना वाफवून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता 20 मिनटानंतर आपल्या दोन्ही प्रकारच्या वड्या ह्या तयार झालेल्या आहेत. आपण टूथपिक टाकून पाहून बघूया.
कुठल्याही प्रकारचं स्टिकिंग नाही आहे. ही साखरेची यामध्येही कुठल्याही प्रकारचं स्टिकिंग नाही आहे. सहजपणे कडा सुटत आहेत म्हणजे आपल्या खरवसाची वडी ही तयार झालेली आहे. याला आपण थोडा वेळ असंच थंड होऊ देणार आहेत आणि त्यानंतर आपण याच्या वड्या पाडूयात. तरी पण आपण बघू शकता वडी सहजपणे पडत आहे. एक वडीचा तुकडा मी आपणास काढून दाखवायचा प्रयत्न करते. ही आपली खरवसाची वडी. कच्चं दूध म्हणजे काय? तर म्हशी म्हैस किंवा गाय व्याल्यानंतर पहिल्या 5 दिवसात जे दूध निघतं त्याला आपण कच्चं दूध मिळतो म्हणतो. त्यातल्या त्यात जर पहिल्या दिवसाचं दूध असेल तर त्या दुधाच्या वड्या ह्या अतिशय सुंदर आणि छान बनतात. याशिवाय पहिल्या दिवसाचं जे दूध आहे तो जो मातेचा जसा चीक असतो तसाच प्राण्यांचा सुद्धा चीक असतो. गाईच्या आणि म्हशीच्या दुधाच्या पहिल्या दिवसाचा चीक हा अतिशय पौष्टिक आहे, पौष्टिक मानला जातो. या म्हशीच्या चिकामध्ये किंवा गाईच्या चिकामध्ये आपल्या शरीराला किंवा आपल्या हेल्थला आवश्यक असणारे अनेक घटक त्यामध्ये आहेत. जसं मातेच्या पहिल्या दिवसाच्या कोलेस्ट्रॉममधून आपल्याला इम्युनिटी बूस्टर्स मिळतात तसेच या म्हशीच्या किंवा गाईच्या चिकातूनसुद्धा आपल्याला इम्युनिटी बूस्टर्स मिळतात. त्यासोबत इट इज हाय रिच प्रोटीन. त्यामध्ये प्रोटीन्स खूप आहेत, कॅल्शियम, मॅग्नेशियम, विटॅमिन बी, विटॅमिन सी, विटॅमिन ए, विटॅमिन ई, यासोबत मिनरल्स, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट या सगळ्या गुणांनी युक्त असे हे दूध आहे. त्यामुळे या दुधा हे दूध पितातसुद्धा पण पिलं जात नाही म्हणून मग आपण याचे पदार्थ करून खायचे. दुधाचा खरवसाच्या वड्या म्हणा किंवा याचं सरळ हे दूध आपण आटवून त्याचं कलाकणसुद्धा करू शकतो. ते सुद्धा अतिशय सुंदर लागतं, माझी आई नेहमी करायची. हे ह्या ज्या वड्या आहेत ह्या रिच म्हणजे मसल मास जे आहे, ज्यांचं मसल मास कमी आहे त्यांचं मसल मास वाढण्यासाठी या दुधाच्या वड्या अतिशय फायदेशीर आहेत. आणि फ्ल्यू किंवा इतर आजार यामध्ये यापासून प्रिव्हेंशन करण्याचे घटक यामध्ये आहेत. तस अजून एक सांगायचं म्हणजे जे आपल्या आंत्रामध्ये एक विशेष प्रकारचे बॅक्टेरिया असतात, एक गुड बॅक्टेरिया आणि एक बॅड बॅक्टेरिया, त्यातल्या गुड बॅक्टेरिया जे आहेत ते आपल्या शरीराचं रक्षण करत असतात. पण जे बॅड बॅक्टेरिया आहेत ज्यामुळे अनेक व्याधी तयार होतं, अनेक व्याधी होतात, त्या व्याधींपासून रक्षण करण्याचं काम हे दूध करतं. त्यामुळे ह्या अशा पौष्टिक दुधाच्या वड्या मी तुमच्यासाठी आज खास चतुर्थीच्या निमित्ताने घेऊन आली आहे. आपण नक्कीच माझ्या चॅनलला